जंतु जे आहेत ते जंतु घालवण्यासाठी आपण वारंवार हात धुवायचे दिवसातून 20 ते 25 वेळा मुलांनी हात धुवायचे आहेत. तर तुम्ही कुठूनही खेळून आलात किंवा काही काम केलंय लिखाण जरी केलंय साधारण तुम्ही लिहिलंय की उठून लगेच तुमचे हात स्वच्छ धुवायचे. कारण हा जो कोरोनाचा विषाणू आहे तो पृष्ठभागावर राहतोय आणि जवळजवळ 12 तासापर्यंत तो जिवंत राहतोय. त्यासाठी आपण आपली काळजी घ्यायची आहे. तर हात प्रत्येक वेळी धुवायचे आणि घरच्यांना सुद्धा याच पद्धतीने हात धुवायला सांगायचे आहे. आपल्या समोर येता सहावीच्या विद्यार्थ्यांनी हात धुण्याचं म्हणजे हँडवॉशचं प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. त्यांचं प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुमचं कोणाचं विसरलं असेल तर समजून घ्यायचंय. आणि आपल्याला सगळ्यांना शिक्षकांना सुद्धा मी आवाहन करते की सगळ्यांनी हँडवॉश करायचं की जेणेकरून सगळ्यांच्या घरी पण याची माहिती होईल. आणि हात तर धुतातच सगळे परंतु या पद्धतीने हात धुवायचे आहेत. प्रथम तर मी तुम्हाला सांगते सगळ्यांना मी दिसते ना. हा तर सुरुवातीला आपले हात ओले करायचे ना. त्यासाठी तुम्हाला जे मी वाक्य सांगते ते जरी नाही आले फक्त लक्षात ठेवा की आपले हात ओले असल्यानंतर आपण साबण लावायचंय. हात गिले करो, साबण लगाओ, दोस्ती म्हटल्यानंतर आपला हात दुसऱ्या हातावर आणि नंतर मग तोच दुसरी दोस्ती म्हटल्यानंतर दुसऱ्या हातावर घासायचा म्हणजे तळवा जो आहे तळव्याचे जंतु जे आहेत ते घासून निघून जातील. दोस्ती दुसरी दोस्ती झगडा झगडा म्हटल्यानंतर आपल्या हाताच्या दोन्ही बोटामध्ये जे गॅप आहे तिथं साबण पोहोचत नाही अशा हात धुतल्यानंतर. परंतु झगडा म्हटल्यानंतर या पद्धतीने आपण असे हात एकमेकावर घासायचे झगडा. नंतर हाताची नखं जी आहेत आपल्या हाताची नखं प्रत्येक जण कापतायत परंतु त्या नखाच्या मध्ये थोडंफार घाण बसली असती धूळ बसली असती तर ते साफ करण्यासाठी आपण चिन्नू मुन्नू म्हणतोय बा चिन्नू मुन्नू या पद्धतीने म्हणजे हे बोटाची सगळी घाण बोटाची टोकं जी आहे त्याची घाण सगळी निघून जाते. दुसरा चिन्नू मुन्नू. त्यानंतर मगरमच्छ म्हणजे पुन्हा आपल्याला वरचा पृष्ठभाग जो आहे हाताचा तो धुवायचा आहे मगरमच्छ. आणि पुन्हा दुसरा मगरमच्छ. नंतर साप म्हणजे इथून आपल्या मनगटापासून वरतून साप दुसरा साप. आणि सगळ्यात शेवटी आपले अंगठे राहतात पहा ते अंगठे स्वच्छ धुण्यासाठी मग आपल्याला रेलगाडी हे सांगितलेले बा रेलगाडी झुक झुक दुसरी रेलगाडी झुक झुक अशा पद्धतीने. आणि मग शेवटी एकदम 10वी स्टेप जी आहे ती म्हणजे नमस्ते. नळाखाली आपले हात समोर धरायचे नमस्ते आणि मग ते झटकवण्यासाठी आपला रुमाल जो असतो तो रुमाल स्वच्छ असेलच असं नाही सर्दी झाल्यानंतर आपण तो रुमाल वापरतो म्हणजे नाक पुसण्यासाठी तोंड पुसण्यासाठी हात पुसण्यासाठी म्हणून तो स्वच्छ आहे असं नाही. म्हणून आपला रुमाल जो आहे तो न वापरता आपले हात धुवून झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बस. आणि ही स्टेप सगळ्यांची असणार आहे म्हणजे हाताचं पाणी आपण असं झटकून घालवायचे. समजलं सगळ्यांना? आवाज येत नाही समजलं सगळ्यांना? जोरात आता येत सहावी याच्या मुली तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
तुम्ही नळा खाली हात धुता आपल्याकडे सध्या ग्लासाने पाणी लागतं ते तुम्ही नळा खाली हात धुवायचे स्वच्छ हँडवर सगळं निघालं पाहिजे हाताचं कारण त्यातही केमिकल असतं ते हाताला राहता कामा नये त्याने फक्त हात स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याचा सेंट येतोय चांगला म्हणून हातावर ठेवायचं नाही तर तेही स्वच्छ धुवून काढायचंय आणि नंतर शेवटची स्टेप जी आहे नमस्ते झाल्यानंतर नमस्ते एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस बस हाथ आपले अगदी स्वच्छ होतात आणि त्या पद्धतीने धुतल्यानंतर कोणताही विषाणू आपल्या तोंडाकडे किंवा नाकाकडे जाणार नाही तर यासाठी अशाच पद्धतीने हात सगळे धुवायचे जातात आता सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी हे प्रॅक्टिकल करणार आहेत सर्व विद्यार्थी हे प्रॅक्टिकल करणार बसून फक्त आता तुम्हाला हँडवॉश नसणार आहे फक्त तुम्हाला ती कृती करायची आहे मी म्हणणार आहे आणि तुम्ही सर्व या मुली समोर करणार आहे हात गिले करो लक्ष द्यायचे समोर हात गिले करो साबण लगाओ दोस्ती हात उंच करा असे दोस्ती दुसरी दोस्ती झगडा चुन्नू मुन्नू चुन्नू मुन्नू दूसरा चुन्नू मुन्नू मगरमच्छ सा दूसरा मगरमच्छ सा दूसरा सा रेलगाड़ी झुक झुक दूसरी रेलगाड़ी झुक झुक नमस्ते एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस बस धन्यवाद।